हरिओम श्री राम अंबाबले मी वंदना वीरा पाटील कोल्हापूर उपासना केंद्र प्रायव्हेट हायस्कूल त्यामध्ये माझ्या मुलीच्या लग्नाचा एक अनुभव की मुलीच्या लग्न दत्तयाग होता बापूंच्या तिकडे आणि आम्ही मुंबईला आलो होतो तेव्हा माझ्या मुलगीचं लग्न एक महिन्यावर आलं होतं आणि मला खूप तळमळ होती की बापूंनी माझ्या मुलीच्या लग्नाला यावं आणि पत्रिका मी घ्यावी आणि ती बापूंना द्यावी पण पत्रिका काही तयार झाली नाही. आम्ही बापूंच्या हॅपीवर मध्ये बसलो होतो. बापू आई आले आणि सगळ्यांना दर्शन द्यायला लागले. मी हात जोडून म्हणाले बापू तुम्ही लग्नाला यायला पाहिजे, बापू यायला पाहिजे. तर बापूंनी दुरूनच इशारा केला आणि नंतर मला काहीतरी कोण पाहिजे बापू तुम्ही आलेले आणि बापूंनी तिथे पण आलेल्याची फोर माझ्याकडे आहे. अजून वस्तू ज्या दिल्या त्या आहेत माझ्याकडे आणि ती फोर आहे. बापूंनी त्यांचा शब्द खरा केला आणि आम्हाला कृतार्थ केलं आणि माझ्या मुलग्याच्या लग्नात पण पूर्ण साईबाबांचा फोटो आला. त्यावेळी पण बापू आमच्याकडे आले, आमच्या मंगल प्रसंगी आम्हाला आशीर्वाद दिले आणि बापूंनी एकदा सांगितलेलं की खेडेगावातले लोक असतात आई वगैरे असं खूप वर्ष 70-80 वर्षाची लोक असतात त्यांना लेता वाचता येत नाही पण तरी पण त्यांनी राम नाम वैलिया तुम्ही शिकवा आणि त्यांना राम लिहू देत नुसतं राम लिहू देत कृष्णमध्ये पण राम लिहू देत असं सांगितलं. मग माझ्या आईला असं देवाची खूप आवड होती. मी म्हणजे मी तुझ्यासाठी काय करू शकते. मग मी राम नाम वैद लिहून तिला दिली आणि ती लिहायला लागली. अशा 7-8 वेळा तिनं दत्तगुरुमध्ये पण राम सगळीकडे 200 पेजी सगळीकडे राम लिहिलं आणि नंतर ती आहे ते जप लिहायला लागली. दत्तगुरु कृष्ण जय जय अनिरुद्ध हरी सगळे लिहायला लागली आणि आता तिच्या 7 वया झाल्यात आणि ती जे वय 90 आहे आणि तब्येतीने एकदम उत्तम आहे आणि तिचं आरोग्य वगैरे खूप चांगलं. अजून तिला बापूंनी खूप चांगलं ठेवलंय. अजून ती बापूंची भक्ती करते आणि आमच्या सगळ्या कुटुंबावर बापूंची छत्रछाया आहे. आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आम्ही बापूंच्याकडे बापूंनी आम्हाला त्यांच्या छत्रछायाखाली घेतलं आणि आम्हाला पहिल्यांदा आमच्या शेजारी एक कुटुंब राहायला आलं होतं पाटील म्हणून शैला वेगा पाटील त्यांच्या घरी मी रेणुकाचा जोडवा मागायला गेले होते. तिथं मी पहिल्यांदा बापूंना पाहिलं आणि मी म्हणलं हा हे कोण आहे तर ते म्हणलं माझा सद्गुरू. तर अशा पद्धतीनं बापू मला परशुरामाच्या रूपात भेटले जोडवा मागायला गेल्यावर आणि त्यापासून आम्ही बापूमय झालो. आमचे सगळे माझे दीर माझे जे जे नातेवाईक आहेत सासरची माहेरची सगळी आम्ही बापूमय आहोत आणि सगळी बापूंची भक्ती करत आहोत. असंच आम्हाला बापूंनी त्यांच्या चरणाशी ठेवावं. बापूंच्या चरणी आता एकच विश्वास मज आवडो अथवा ना आवडो तुझे इच्छेशी येई तेची घडो हे मागताना न अवघड जीव माझी एक विश्वास आहेच पुरता करता हरता बापू आयसा मी तो तुमचा पायात केवळ पायाचा दास नका करू मग लावू दास जो वरी या देही श्वास निज कार्याशी साधून घ्या.